मागील 1.5 महिन्यापासून ते सातत्यानं मुखडमध्ये विजिबल आहेत. मी पक्षश्रेष्ठींना याबाबतची माहिती दिलेली आहे आणि मला कोर कमिटीतील आमच्या सदस्यांकडून माहिती मिळाली की त्यांना असा निरोप दिलेला आहे. कारण आता आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या जागेवर भाजपाचे आमदार सध्या आहेत या सर्व जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे. त्यामुळं महायुतीचं तिकीट त्यांना भेटेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. तरीसुद्धा ते या ठिकाणी दिसतात. अनेक उपोषण त्यांनी या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला, आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला. पक्ष यामध्ये काय निर्णय घेईल ते बघू. पण मागच्या काही दिवसापासून त्यांची आता भाषा बदललेली आहे. आता ते तिकिटाबद्दल भाषण न करता ते आता अपक्ष लढणार असं सांगत आहेत. श्रेष्ठी जे ठरवतील ते भविष्यामध्ये बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.